वळूयात पुढच्या बातमीकडे. रविकांत तुपकर हे उपोषण स्थळावरून बुलढाणा शहराकडे रवाना झालेले आहेत. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर हे आंदोलन करतायत. मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. रविकांत तुपकर हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. रविकांत तुपकर या ठिकाणी आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आपण देखील बघू शकता की या रविकांत तुपकर यांचा ताबा आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ, तुम्ही मुंबईकडे रवाना झाले, काय सांगाल, भूमिका काय? गावातून आता बुलढाण्याला निघालो आहे. हजारो शेतकऱ्यांना घेऊन बुलढाण्याहून आता मुंबईला जाणार आहे. या सरकारला जर आमच्या शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नसेल, या मंत्रालयात बसण्याचा मंत्र्याला सुद्धा अधिकार नाही आहे हे सांगायला आम्ही मंत्रालयात हजारो शेतकरी मंत्रालयाचा ताबा घ्यायला येतो. तुमच्या हिंमत असेल तर अडून दाखवा. जिथे अडवा तिथे रक्ताच्या नद्या वाहतील, लक्षात ठेवा. घाट आमच्याशी आम्ही मरायला तयार झालेलो आहोत. जर आम्ही मरायला तयार होऊ शकतो तर आम्ही मरायला पण तयार होऊ शकतो. चार दिवस झाले मी अन्नाचा कण घेतलेला नाही आहे. सरकारला जर माझा बळी पाहिजे असेल तर भूषण सरकारने घ्यावा. माझा बळी दिल्यावर जर सरकारला शांतता मिळणार असेल, सरकारला जर असूने आनंद घ्यायचा असेल तर भूषण सरकारने घ्या. रविकांत तुपकर यांनी अतिशय गंभीर असा इशारा दिलेला आहे. जर का आम्हाला अडवण्याचा प्रयत्न जर का केला तर रक्ताच्या पाठ वाहतील, अशा प्रकारचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे. ते आताच मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि हजारो कार्यकर्ते जे आहेत ते रविकांतच्या सोबतीला मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल गंडारे, न्यूज 18, लोकमत, बुलढाणा. वळूयात पुढच्या बातमीकडे. तेलंगणाच्या विधानसभेच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही जाहीर सभा आणि रोड शोचं तेलंगणामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदे यांचा आदिलाबाद इथं रोड शो आहे आणि नंतर बेला आणि धर्मपुरी इथं प्रचार सभा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. आदिलाबाद इथं भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ शिंदेच्या रोड शो बद्दल उत्सुकता देखील आहे. तेलंगणाच्या विधानसभेच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज अनेक सभा तेलंगणामध्ये होत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही जाहीर सभा आणि रोड शोचं तेलंगणामध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या सगळ्या घडामोडींसोबतच या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com वर. आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आता न्यूज 18 लोकमत व्हॉट्सअपवरती सुद्धा पाहू शकणार. तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.